कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाइव्ह सोबत, तेही एकदम फ्री. एरोबिक्स ला रोज जाता? किती वाजता? चार ते पाच वाजल्यानंतर आमचा चीटे चालू होतो. चीटे सुरू होतो. चीटे म्हणजे आधी तुम्ही एरोबिक्स करतो, मग 5 वाजता ते संपतं तुमचं. बरोबर. मग बाहेर कितीला पडता? 5:15. गार्डन आहे, क्लासच्या बाहेर गार्डन आहे. थोडं 10 मिनिटं आम्ही बसतो तिथे 10 मिनिटं आराम करा, ऑक्सिजन वगैरे. 5:15 साडेभर उन्हाचा जातो ना क्लासला. बरोबर. किती करता तुम्ही घरी? कितीला येतात? 7:30. विश्वास ठेवेल. मुलं असतात ना घरी, मुलं असतात घरी म्हणून लवकर म्हणून येतात, नाहीतर 12 वाजेपर्यंत गार्डन मध्ये. तर तुमच्या 6 जणींमध्ये सगळ्यात जास्त पेशन्स कोणामध्ये? मी मंडला ऍड करत असल्यामुळे थोडं माझ्यात आहे. तुमच्यात आहे? तुमच्यात पेशन्स नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. मीडियम आहे. मीडियम म्हणजे कसं? बरं, तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न लव्ह मॅरेज झालं. अर्ध म्हणजे कसं झालं? अर्ध म्हणजे कसं झालं की आम्ही मी 7th ला म्हणजे मावशीच्या लग्नामध्ये 7th होता. हा, 7th एक्झाम दिली होती त्या मावशीच्या लग्नामध्ये ना, यांनी पाहिलं. ते किती होती? 12th एक्झाम दिली होती. अच्छा, 12th. हा, तेव्हा मग त्यांनी बघितलं होतं ना, तेव्हाच आम्ही ह्यांनी ठरवलं होतं मित्रांच्या ग्रुपमध्ये की करेल ते हीच करेल. म्हणजे तसं नात्यातलेच होते ते. बरं. हा, करेल ते हीच करेल. पण माझं एज्युकेशन वगैरे झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मला त्यांनी प्रपोज केलं. लव्ह मॅरेज अर्ध कसं काय? अर्ध म्हणजे तेव्हा मी 7th ला लहान होते, अर्ध्या वयात होता. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. कुठे हो? लातूरमध्ये. आमच्याकडे बघायला आलेले ते, बघून मग नंतर होकार दिला. 2 दिवसांनी कुशलनी 2 दिवस टाइम मागितलेला. 2 दिवसानंतर होकार कळला. आपलं कसं काय जमलं? माझ्या घरी माझ्या मम्मीला भेटायला मामा आले होते. त्यांच्या मम्मीला भेटायला मामा आले. मामा आले होते आणि त्यांच्या मम्मीचे मामा का माझे मामा? माझे मामा म्हणजे मम्मीचा भाऊ. हा, मम्मीचा भाऊ. तर त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यासोबत मित्र होता आणि समोर चालून तेच माझे सासरे झाले. आणि त्यांनी मला पाहून मम्माला विचारलं, माझी चौकशी वगैरे केली की आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून आवडली आहे, तर तुमचा विचार काय आहे? तर मम्माला विचार केला आणि त्यांनी सांगितलं, मुलगा हे हे करतो. हे हे म्हणजे काय? बँकेमध्ये आहे. हे सांगा ना, हे हे करतो म्हणजे मला वाटलं ही कुठली डिग्री आहे की काय. आणि आम्हाला नोकरी हो नोकरी करतो. आणि मग झाले असत पसंती. आणि मग आम्ही सांगितलं की असं असं आहे. मग त्यांनी आम्हाला असं असं म्हणजे असं असं आहे म्हणजे म्हणजे आम्हाला ठिकाण पसंत आहे. तर मग त्यांनी आम्हाला आंबेजोगाईला बोलवलं. आणि मग माझी आणि माझ्या मिस्टरांची भेट झाली. त्यांनी म्हणाले मला की खूप मुली बघितल्या, पण जेव्हा तुला पाहिलं तेव्हा दिल तूने मार एंट्री आणि दिल में बजी घंटी असं बोलले. आणि आमचं लग्न फिक्स झालं. वा, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष पूर्ण झाले. 1-3 वर्षाची. आता घरात घंटानाद कोण करतं? मीच करते. माझं अरेंज मॅरेज आहे. नमस्कार. मी लग्नानंतर फर्स्ट टाइम इकडे मुंबईला आले. लग्नानंतर त्याच्या पूर्वी कधी? नाही नाही, तेव्हाच नव्हते आले. आणि माझे सासरे बुवा एकटेच मला बघण्यासाठी आले. ते जेव्हा आले होते तेव्हा मी स्टडी करत झाडाखाली बसले होते. आणि ते जे आले ते त्यांनी मलाच विचारलं की हळदांचं घर कोणतं आहे. मी म्हटलं ते घर आहे, मला काही माहिती नव्हतं की मला बघायला आले. आणि मग ते गेले आणि पप्पांना विचारलं की मी असं असं मी मोरे आहे आणि मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीला बघायला आले. तर पप्पा म्हणाले ठीक आहे, माझी मुलगी तिकडे बसते, मी तिला तयार व्हायला सांगते. तर ते म्हणाले अच्छा ती तुमची मुलगी आहे का? मग तयार व्हायला सांगू नका, मला आवडली माझ्या मुलासाठी ती. आणि झालं, मग त्यांनी लगेच फोटो दाखवले त्यांच्या मुलाचे आणि तिकडे सुद्धा सांगितलं की मला मुलगी पसंत आहे. आणि आम्ही एकमेकांना बघितलं नव्हतं एंगेजमेंटच्या अगोदर. 8 दिवस अगोदर मी इकडे आले आणि त्यांचं रूम बघितलं, त्या मुलाला बघितली आणि मग झालं एंगेजमेंट. आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये तुमच्या नवरा बायकोमध्ये तापट स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा होता, पण आता ते खूप शांत झाले. आता तुमचा झाला? नाही, माझा पण नाहीये तापट, बट आहे म्हणजे मीडियम. मी जरी ओरडले तरी ते शांत राहतात. म्हणजे तुम्ही ओरडता? म्हणजे हळदींच्या घरात मसाला, हळदीच्या डब्यामध्ये मसाला. नमस्कार. बोला. माझा अरेंज मॅरेज आहे. मला प्रपोजल आलेलं आणि माझी आईच बसलेली माझ्या बाजूला. आणि याचा जसा फोटो बघितला तसा म्हणाली की अरे सोनू निगम छान आहे हा. तो सोनू निगम. तुम्हाला सोनू निगमची गाणी आवडतात? हो. कुठलं कुठलं आवडत? कल हो ना हो. म्हणा म्हणा. तुम्ही देखो ना ये क्या हो गया,
तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी, तू हैरान है कुर्ती हैरान है तुम्हें क्या कहूँ कि दिल में हुई कैसे चांदनी. असं म्हणजे ज्या क्षणी त्यांना बघितलं त्या क्षणी हेच गाणं आलं मला. हो माझ्या आईच्या. आईच्या नमस्कार. माझं अरेंज मॅरेज आहे पण मला सगळेजण लव्ह मॅरेज आहे असंच विचारतात. आमचा जवळपास चेहरा खूप सारखा आहे, बोलका स्वभाव दोघांचा आहे आणि माझ्या उंचीमुळं जरा आमच्या ठिकाणामध्ये खूप प्रॉब्लेम आले. माझे आई वडील खूप परेशान होते माझ्या उंचीसाठी, तर ठिकाण पाहून पण लिटरली असे बुटके मुलं यायचे. मग वडील एकदा दोनदा चिडून बोलले की तू का सगळ्याला नकार देते, काय होतं थोडंसं कमी उंची असली तर वगैरे, तू आता जर कोणाला होकार नाही दिला ना तर मी पाहणारच नाही म्हणे ठिकाण तुला. मग एका मैत्रिणीच्या लग्नामध्ये आत्ता जी माझी सासरचे लोक आहेत, माझा नवरा सोडून सगळे आलेले होते त्या लग्नाला आणि मी आपल्याला चक्रा मारत होते, इकडून तिकडून जात होते तर सगळे माझ्याकडे बघायचे. तर मला तर सवय झाली होती आता लग्नात कुठं गेले की पाहणार बाबा आपल्याला म्हणून. तर माझे सासरे सासूबाईंना म्हणतात की अगं ती एक उंच मुलगी दिसतेय म्हणे आपल्या मयूरसाठी कशी आहे म्हणून. मग मी स्टेजकडे जेव्हा जायला लागले तेव्हा एका मुलीने मला मिठी मारली, कारण मी शाळेमध्ये टीचर होते आणि ती स्टुडंट होती माझी आणि आमचे कॉमन ते फॅमिलीमध्ये मेंबर होते. मग बाबा म्हणे ही तर आपली नातेवाईक आहे, हिला मिठी का मारती, म्हणजे ही हिची ओळखीची असणार. मग त्यांनी तिला विचारलं ही कोण आहे बरं तू त्यांना मिठी मारलीस वगैरे, ती म्हणजे आमची टीचर आहे शाळेतल्या. मग ठीक आहे. मग ते माझ्या मागे आले स्टेजपर्यंत सासू सासरे आणि नंतर विचारलं की तुझं कोणी आलं आहे का आई वडील वगैरे, त्यांना सांगितलं आई आली आहे. मग आईजवळ चौकशी केली, पत्रिका वगैरे सगळं मॅच झालं आहे केलं, पण आमचे आहोत वय नव्हते. ते कुठे होते? ते जॉबमुळे बाहेर होते पण लग्नाला नव्हते आलेले. तुमच्या लग्नाला नवरात नव्हते? आम्ही मला काय तुम्ही असं टेन्शन, बघायला नव्हते ते नव्हते, लग्नाला पण नव्हते, म्हटलं काय. मग सगळ्यांना घरी बोलवलेलं आणि माझ्या सासूबाई सांगतात ह्यांना मुलगी खूप चंचल आहे, खूप चांगली दिसतीये, कामाची दिसतीये, खूप चांगली आहे, तू हो म्हण खूप चांगली आहे वगैरे. ते म्हणतात मी पाहिलंच नाही अजून तिला तर मी कसं काय लगेच तो म्हणून. फोटोवरून ठीक आहे, मला एकदा भेटायला तर लागेल. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी एकदा बोलवलं 8 दिवसांनी, तर त्या दिवशी मी त्यांना पाहिलं, त्यांचा स्माइली फेस बघूनच माझ्या मनात एकदम झालं की हा म्हणजे तुम्हाला बघितल्यावर हसले ते. हसले त्यांनी मला दुरून पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर ओढणी होती एक चमकीली, तर म्हणे बदन पे सितारे असं त्यांनी ते गाणं त्यांच्या. आता तुमच्या स्वभावात कुठला बदल झाला पाहिजे असं अहो म्हणतात? मी खूप रागीट आहे आणि त्यांना असं वाटतं की आणि मी निर्णय घ्यायला कन्फ्यूज होते पटकन. त्यांचं असं म्हणणं आहे की तू थोडंसं चेंज कर त्याच्यामध्ये, विचार करत जा प्रत्येक गोष्टीचा आणि मग तू निर्णय घ्यायचा असं त्यांचं म्हणणं. तुमचं? माझं शॉपिंग भरपूर असतं. शॉपिंग तर ते मला जरा कमी करायला सांगतो नाही तो, बाकी स्वभावात असं. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.